चला चला हो चला 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 हो चला चला सगळे मिळून घेतो काळजी पशु हे आपले धन स्वच्छ पौष्टिक दूध पिऊन प्रसन्न आपले मन चला चला हो चला 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 हो चला चला सहकार्याने घडवून आणू सर्वांचे उद्धार पशु निरोगी आपण निरोगी सुखी आनंदी परिवार चला चला हो चला 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 हो चला चला नमस्कार मंडळी. आपल्याला माहित आहे की भारताची अर्थव्यवस्था प्रामुख्याने ग्रामीण आणि कृषीभिमुख आहे, ज्यामध्ये 80%हूनही जास्त हे अल्पभूधारक आणि छोटे शेतकरी आहेत. दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचं आणि रोजगाराचं महत्वाचं स्रोत म्हणून उदयास आलाय. एकात्मिक शेतप्रणालीच्या उदयामुळे छोटा शेतकरी त्याच्या उत्पन्न वाढीसाठी शेतकामाच्या पद्धतीसह दुग्ध व्यवसाय आणि इतर काही बाबींना लक्षात घेऊन पर्यायी असं मॉडेल विकसित करण्याचा विचार करू शकतो. तर मंडळी, ह्याच संदर्भात आज आपण माणगाव नावाच्या गावातील गोष्ट ऐकूया. माणगावात ज्ञानेश्वर कदम नावाचा एक हुशार मुलगा राहत होता. त्याला लहानपणापासून काहीतरी वेगळं करायची इच्छा होती. त्याचे वडील छोट्या प्रमाणात शेती करायचे, पण त्यातून त्यांना काही फारसा फायदा होत नव्हता आणि म्हणून वडिलांनी कोणाकडून तरी कर्ज घेतलं. त्यांच्याकडे जमीन भरपूर होती, पण त्याचा उपयोग काही होत नव्हता. ज्ञानेश्वरला त्याच्याहून 3 मोठ्या बहिणी होत्या. 10वीचा निकाल लागला आणि शाळेतून ज्ञानेश्वर पहिला आला. ही बातमी घरच्यांना सांगायला तो धावत घरी आला, तर तेव्हा त्याने बघितलं की काही लोक त्याच्या वडिलांना कर्जाचे पैसे परत करण्यास ओरडून सांगत होते. ज्ञानेश्वरचे वडील काही बोलू शकत नव्हते, कारण त्यांनी कर्जाची परतफेड केली नव्हती. ती लोक त्यांना धमकी देऊन निघून गेले. त्याच क्षणी ज्ञानेश्वरने निश्चय केला की मी मेहनत करून नक्कीच बदल घडवेन. ज्ञानेश्वर शिक्षणासोबत एका वृत्तपत्राच्या कार्यालयात काम पण करू लागला. तर मंडळी, ज्ञानेश्वरने असं काय केलं की गावातील लोकांना त्याचं कौतुक वाटलं? चला तर ऐकूया पुढे काय घडलं. दहावीचा निकाल लागतो आणि संपूर्ण शाळेतून ज्ञानेश्वर पहिला येतो. त्याचे शिक्षक आणि मित्र त्याला अभिनंदन करतात. ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी ज्ञानेश्वर घरी पळत येतो. घरी पोहोचल्यावर त्याला लोकांचा आवाज येतो. ज्ञानेश्वर घराच्या जवळ जाऊन बघतो तर काही लोक त्याच्या वडिलांना धमकावत होते. कदम, 2 वर्ष झाली पण तुम्ही 1 रुपया परत दिला नाही. म्या लवकरच सगळे पैसे देईन. तुम्ही नेहमी हेच बोलत आलात. तुम्हाला माहित आहे ना त्यावर व्याज किती झालंय ते? किमान व्याज तरी वेळेवर द्या. साहेब, मी व्याज सकट सगळे पैसे देईन, विश्वास ठेवा माझ्यावर. मला थोडा अजून वेळ द्या तुम्ही. कदम, तुम्ही या गावचा आहात, मुलंबाळ आहेत, म्हणून अजून काही वर्ष देतो. म्या काहीतरी सोय करतो साहेब, पण यापुढे मी अजून येळ देणार नाही. पण कर्ज नाही फेडता आलं तर तुम्हाला तुमची जमीन मला द्यावी लागल, लक्षात ठेवा. असं बोलून ती लोक जातात. ज्ञानेश्वरचे वडील खूप घाबरतात. ज्ञानेश्वर हे सगळं ऐकतो आणि वडिलांना जाऊन सांगतो. बाबा, काळजी करू नका, मी कामाला लागतो आणि ते सगळे पैसे फेडतो. पण आपण आपली जमीन नाही विकायची. पण पोरा, तुझं शिक्षण आधी पूर्ण कर, मग कामाला लाग. वय बाबा, शिक्षण तर मी नक्कीच पूर्ण करेन आणि काम करून तुम्हाला हातभार पण देईन. मी आता मोठा झालोय. ज्ञानेश्वरच्या बाबांचे डोळे भरतात. ज्ञानेश्वर एका वृत्तपत्राच्या कार्यालयात कामाला लागतो. शाळेत एक दिवस ज्ञानेश्वर एकात्मिक शेतीबद्दल शिकतो. त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तो शिक्षकांकडे जातो. शिक्षक त्याला गावातल्या एलआरपीला भेटायला सांगतात.
दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर आपल्या वडिलांसोबत एलआरपीला भेटायला जातो आणि एकात्मिक शेती कशी करावी हे शिकतो आणि वडिलांसोबतच ते करण्यास सुरुवात करतो। तो शिक्षण आणि कामाबरोबर दुग्ध व्यवसाय आणि शेतीचा व्यवसाय दोन्हीचा बरोबरीने अभ्यास करू लागतो। काही वर्ष लोटतात आणि ज्ञानेश्वर वडिलांच्या शेती व्यवसायाबरोबर दुग्ध व्यवसाय करू लागतो। तो शेती पण वेगवेगळ्या पद्धतीने करू लागतो, जसे पिकासोबत फलोत्पादन आणि शेळी पालन करतो। हळूहळू तो व्यवसाय वाढवू लागतो आणि वडिलांनी घेतलेलं कर्ज तो हळूहळू फेडायला सुरुवात करतो। ही बातमी पूर्ण गावात पसरते आणि कुतूहलाने गावातील सगळे ज्ञानेश्वरला भेटायला येतात। अरे ज्ञानेश्वर, तू तर कमाल केली लेकरा, इतक्या कमी वेळात खूप काही केलंस रे। चक्क एका वर्षात तू कर्ज फेडायला सुरुवात देखील केलीस। अरे पोरा, आम्हाला पण सांग ना की तू नेमकं केलं तरी कसं हे। अहो काका, मी एकात्मिक शेती करू लागलो। एकात्मिक शेती म्हणजे काय रे ज्ञानेश्वर, आमच्या मुलांना पण सांगशील का रे। एक काम करूया, आपण रविवारी सकाळी 9 वाजता माझ्या शेतात भेटूया। मी आपल्या गावातील एलआरपीना बोलवतो, त्यावेळी मला आपल्या गावातील एलआरपीना खूप मदत केली होती। त्यांच्या मदतीने मी सुद्धा एकात्मिक शेतीच्या वेगवेगळ्या पद्धती वापरू लागलो आणि मला यश मिळू लागलं। ते सगळं काही सविस्तर सांगतील। सगळे रविवारची उत्सुकतेने वाट पाहू लागतात आणि अखेरीस रविवार येतो आणि सगळे वेळेवर ज्ञानेश्वरच्या शेतात जमा होतात। ज्ञानेश्वर आणि एलआरपी पण वेळेत पोहोचतात। ज्ञानेश्वरनी एलआरपीनं सगळं काही सविस्तर बोलण्यास विनंती केली। नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांना एकात्मिक शेती म्हणजे नेमकं काय याचा प्रश्न पडलाय, बरोबर ना? तर आज मी तुम्हाला एकात्मिक शेती व्यवस्थेची भूमिका नेमकी काय असते ते सविस्तरपणे सांगतो। सध्या शेतकरी अशा पिकांचं उत्पादन घेतो ज्याच्या उत्पन्नाची त्याला शाश्वती देता येत नाही। शेतकऱ्यांकडे असलेल्या 2 ते 3 दुधाळू पशूंच्या जोरावर त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या शेतीच्या संसाधनांचा वापर करून तो शेती करतो। अशा कठीण परिस्थितीत या छोट्या शेतकऱ्याला त्याचं उत्पन्न वाढवून फायदा होण्यासाठी योग्य ती योजना आखणं महत्त्वाचं आहे। एकात्मिक शेती प्रणाली शेत जमिनीचा चांगल्यात चांगला वापर करून शेती पद्धतीच्या तंत्रज्ञानात बदल घडवून आणत आहे। एकात्मिक शेती प्रणाली ज्या बाबींवर लक्ष केंद्रित करते त्याबद्दल तुम्हाला आता सांगतो। 1. प्रत्येक घटकांमधील परस्पर निर्भरता ही घरातील सदस्यांच्या नियंत्रणाखाली राहते। 2. घरातील सदस्यांच्या नियंत्रणाखाली नसलेल्या शारीरिक, जैविक आणि सामाजिक आर्थिक घटकांच्या बाबतीत हे घटक एकमेकांशी कसे संवाद साधतात याचं स्पष्टीकरण मी आता करतो। या प्रणालीमध्ये उद्योजकांचा आंतरसंबंधित घटकांचा वापर केला जातो, ज्यामुळे एका घटकातील निरुपयोगी वस्तू दुसऱ्या घटकासाठी महत्त्वाचे साधन म्हणून वापरता येते। ही प्रणाली शेतकऱ्याचा खर्च कमी करते, शिवाय उत्पादनात आणि उत्पन्नात देखील सुधारणा करते। यामुळे संपूर्ण शेती व्यवस्थेच्या उत्पादनात वाढीची खात्री देता येते। एकात्मिक शेती प्रणाली शक्यतो मी सांगतो त्या पद्धतीने करता येऊ शकते। पिकासोबत फलोत्पादन, पिकासोबत मासे पालन, पिकासोबत डेअरी, पिकासोबत शेळी पालन, पिकासोबत शेळी पालन आणि कुक्कुट पालन, पिकासोबत बागायती आणि मासे पालन, पिकासोबत मासे पालन, कुक्कुट पालन आणि फलोत्पादन, वनीकरण इत्यादी। एकात्मिक शेती प्रणालीचे महत्त्वपूर्ण घटक काय असतात एलआरपी साहेब? चांगला प्रश्न विचारला। एकात्मिक शेती प्रणालीचे महत्त्वपूर्ण घटक म्हणजे पाणलोट, शेत तलाव, जैव कीटकनाशक, जैव खते, कीटकनाशक म्हणून वनस्पती उत्पादन, बायोगॅस, सौर ऊर्जा, कंपोस्ट बनवणे, हिरवे खत, पावसाच्या पाण्याची साठवण वगैरे। एकात्मिक शेती प्रणालीसाठी विविध उपक्रमांची निवड करताना आता मी सांगतो त्या घटकांचा विचार केला पाहिजे। कृषी क्षेत्रामध्ये हवामान आणि मातीच्या प्रकारांवर आधारित विविध पिकांची निवड करणे, सरासरी पर्जन्यमान आणि ओलावा टिकून ठेवण्याच्या क्षमतेवर आधारित प्रजाती निवडल्या पाहिजेत, जवळपासच्या क्षेत्रातील घटकांपासून उत्पादित होणाऱ्या मालाची माहिती गोळा करणे, या प्रणालीत नवीन घटकांचा समावेश करण्याआधी त्याची बाजारपेठ सुविधा असणे आवश्यक आहे।
चला चला हो चला 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 हो चला चला सगळे मिळून घेतो काळजी पशु हे आपले धन स्वच्छ पौष्टिक दूध पिऊन प्रसन्न आपले मन चला चला हो चला 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 हो चला चला सहकार्याने घडवून आणू सर्वांचे उद्धार पशु निरोगी आपण निरोगी सुखी आनंदी परिवार चला चला हो चला 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 हो चला चला LRP साहेब ही एकात्मिक शेती प्रणालीचे नेमके फायदे काय असतात मंडळी एकात्मिक शेती प्रणालीचे फायदे बरेच असतात जसे प्रति युनिट क्षेत्रासाठी दरवेळी आर्थिक उत्पन्नाच्या माध्यमातून उत्पादकता वाढते कचऱ्याचा सेंद्रिय पद्धतीने वापर करून मातीची सुपीकता आणि उत्पादकता टिकते पौष्टिक अन्नाची उपलब्धता झाल्यामुळे कुटुंबाचे आरोग्य सुधारते खेड्यातील महिलांना उत्पादनामध्ये सामील होण्याची संधी देते पशूंपासून मिळणाऱ्या कचऱ्याचा प्रभावीपणे पुनर्वापर केल्यास पर्यावरण संरक्षण करण्यास मदत होते सर्व घटकांमधून मिळणाऱ्या उप उत्पादनांचा पुनर्वापराद्वारे खर्च कमी होतो अंडी दूध मशरूम भाज्या मध मासे इत्यादी उत्पादनांमधून नियमित मासिक उत्पन्न एकात्मिक शेतीमध्ये जोडलेल्या उपक्रमांद्वारे मिळवले जाते एकात्मिक शेती पद्धतीत बायोगॅस आणि कृषी वनीकरण समाविष्ट केल्याने ऊर्जा संकटाचे निराकरण होते चारा पिकाची लागवड करणे आणि शेतात चांगल्या प्रतीचा चारा पिकवणे यामुळे जनावरांना पुरेसा पौष्टिक चारा मिळतो कृषी वनीकरणांद्वारे होणाऱ्या धुपातून माती नुकसान रोखणे आणि एकात्मिक शेतीद्वारे जमिनीच्या प्रत्येक भागाची योग्य लागवड करणे कृषीभिमुख उद्योगांच्या विकासासाठी संधी उपलब्ध करून देतात LRP हे एकात्मिक शेती प्रणालीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे असतात का हो नक्कीच एकात्मिक शेती प्रणालीमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करावा लागतोच एकात्मिक पशुधन आणि पिकांच्या प्रणालीची देखभाल ही पुरेशा पोषक तत्वांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते जे पशुधन आणि वनस्पती टिकून ठेवते आणि त्यासोबत मातीची सुपीकता देखील राखून ठेवते फक्त जनावरांचे शेण खत पिकाची आवश्यकता भागवू शकत नाही याचं कारण हे आहे की याची पौष्टिक घनता मर्यादित प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्ध आहे जनावरांचे वजन कमी न करण्याच्या प्रभावी नियंत्रणासाठी चारा वाढविणे आणि पौष्टिक मूल्य पिकाच्या अवशेष सुधारण्यासाठी पूरक म्हणून त्यांचा वापर करणे त्यांचे पारंपरिक ज्ञान आणि अनुभव दिल्यास स्थानिक शेतकरी पूर्णपणे एकात्मिक प्रणाली लागू करण्यास सक्षम होतो जलसुरक्षेसाठी चांगल्या पशुधन व्यवस्थापनाची गरज आहे छोट्या छोट्या पशुधनाच्या समावेशाने शेतीची तीव्रता शेतीसाठी लागणारी जमीन कमी करते आणि जंगलांवरील दबाव कमी करते मला सांगा LRP साहेब या एकात्मिक शेती प्रणाली उपक्रमातून 2 एकर जागेतून अंदाजे अपेक्षित उत्पन्न काय होऊ शकतो खूपच चांगलं आणि महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही थोडक्यात वेगवेगळ्या क्रियाकलापांचे एकूण उत्पन्न वेगवेगळे असते एक शेतकरी साधारणतः सरासरी पहिल्या वर्षामध्ये दरमहा 15,000 रुपये कमवतो तर दरवर्षी उत्पन्न हळूहळू वाढेल कारण बागायती वनस्पती तिसऱ्या वर्षापासून फळ देण्यास सुरुवात करतात आणि चौथ्या वर्षापासून शेतकऱ्याला अंदाजे 30,000 रुपये दरमहा मिळू शकतात हा एकात्मिक शेती प्रणालीचा दृष्टिकोन एक स्थान विशिष्ट तांत्रिकदृष्ट्या कौशल्य आधारित आहे जो घरगुती गरजा भागवण्यासाठी रोजगाराचे मार्ग संसाधनांचा तर्कसंगत उपयोग संसाधनांचे कायाकल्प उत्पादकता गुंतवणुकीची क्षमता आणि आर्थिक क्षमता राखण्यात बहुमुखी भूमिका निभावत आहे कृषी क्षेत्राच्या सध्याच्या परिस्थितीत हा दृष्टिकोन भारतीय शेतकऱ्यांना विशेषतः दुग्ध उत्पादकांना वेगवेगळ्या उद्योगांच्या उत्पादनांचा पुनर्वापर करण्याचा वारसा मिळाल्यामुळे स्वयंपूर्ण बनवितो मला खात्री आहे तुम्हा सगळ्यांना एकात्मिक शेती काय असते ते थोडक्यात कळलं असेल होय ज्ञानेश्वर तुझ्या आणि LRP भाऊंचे लय आभार तुम्हाला कधी काही विचारायचे असेल तर मी आहेच
आणि नावाप्रमाणे ज्ञानेश्वरला पण एकात्मिक शेतीचे भरपूर ज्ञान आहे. सगळे दोघांचे आभार व्यक्त करतात आणि गावात एकात्मिक शेतीची मोहीम सुरू करतात. एलआरपी आणि ज्ञानेश्वरच्या मदतीने नवीन पिढी देखील एकात्मिक शेतीमध्ये रस घेऊ लागते. बघता बघता सगळ्यांना एकात्मिक शेतीमध्ये चांगला फायदा होऊ लागतो आणि संपूर्ण गाव समृद्ध व सुखी होतो. तर श्रोते हो, पुढल्या भागात आपण पाली नावाच्या गावाची गोष्ट ऐकूया. पाली गावात पांडुरंग नावाचे शेतकरी राहत होते. त्यांचा शेतीसोबत मूळ धंदा दुग्ध व्यवसायाचा होता. पांडुरंगांनी दुग्ध व्यवसायात खूप प्रगती केली होती, पण अचानक पांडुरंग आजारी पडले आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा सगळा कारोबार त्यांची दोन मुले प्रदीप आणि प्रशांत मध्ये समान वाटला गेला. काही वर्षांनी प्रदीपच्या गोठ्यात भरपूर पशु आणि वासरे होती, तर दुसरीकडे प्रशांतचा गोठा रिकामा होत गेला. तर मंडळी, पुढे ऐकूया नेमकं प्रशांतच्या गोठ्यात घडलं तरी काय. सगळे मिळून घेतो काळजी पशु हे आपले धन, स्वच्छ पौष्टिक दूध पिऊन प्रसन्न आपले मन. चला चला हो, चला चला, चला चला हो, चला चला. सहकार्याने घडवून आणू सर्वांचे उद्धार, पशु निरोगी आपण निरोगी सुखी आनंदी परिवार. चला चला हो, चला चला.